न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांच्या आंदोलन स्थळी आरपीआयचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल भंगडे यांनी भेट दिली आहे। डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कामगार मागील 5 दिवसांपासून आपल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आंदोलन करीत आहेत। या आंदोलनाची दखल अजूनही प्रशासनाने घेतलेली नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विलास साळवे यांच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको करू असं आवाहन त्यांनी बोलताना केलं। जे आपले कामगार बंद आहेत त्यांनी अमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण बघतो कारखान्याचं सभासदांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, प्रत्येक वेळेस कामगारांनीच का बरं त्याग करायचं। ज्या वेळेस मी एक कामगारांचा मुलगा आहे, मला कामगारांच्या व्यथा माहिती आहेत, काय परिस्थिती असतो, कोणाचं आजारपण आहे, ज्यांना आता जर फंड भेटले काही मयत झाले त्यांचा फायदा काय, त्यांनी अख्खं आयुष्य जर कामगार कारखान्यामध्ये घातलं, त्यांच्या आजारपणाला पैसा नाही, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड होत असेल, ज्यांच्या ताब्यात कारखाना आहे त्यांनी थोडाफार विचार करणं गरजेचं आहे। कारखान्याच्या कामगारांना पगार किती असतो, त्यांच्या शिक्षण असं, मुलांचं लग्न असन किंवा त्यांचं आजारपण असन, यामध्येच ते जर्जर होऊन मयत झाले तरी यांची कुणीही दखल घेतली नाही। त्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुरी तालुका अध्यक्ष या नात्याने आमचे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या वतीने मी असे जाहीर करतो की रविवार संध्याकाळपर्यंत जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर सोमवारी 11 वाजता आम्ही नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको आंदोलन करणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावे ही विनंती। तर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अमोल भंगडे यांनी कामगारांच्या अडीअडचणी समजावून घेऊन खासदार सुजय विखे यांच्याशी चर्चा करून कामगारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलताना सांगितलंय। साहेबराव भंगडे भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी आपल्या राहुरीच्या कारखान्याच्या कार्यस्थळावरती कामगार बांधवांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांची काही अडचणी आहेत या जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो। त्यामध्ये त्यांनी आदरणीय नाना आहेत त्या कामगारांच्या वतीने त्यांचे कामगार नेते म्हणून आज आम्ही त्यांची चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला असं त्यांनी सांगितलं की जो प्रॉव्हिडंट फंड आहे कामगारांचा, हा प्रॉव्हिडंट फंड प्रायोरिटीप्रमाणे या ठिकाणी मॅनेजमेंटने लवकरात लवकर आम्हाला सुपूर्द केला पाहिजे। इतर ज्या काही मागण्या आहेत त्या पण त्या ठिकाणी आमच्या मान्य केल्या पाहिजे, परंतु ह्या मागण्या सांगत असताना किंवा मान्य करत असताना या पुढं काहीतरी कागदोर येऊन आम्हाला कागदोर त्या ठिकाणी आश्वासित केलं पाहिजे अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे। त्यांची मागणी ही अत्यंत योग्य आहे। त्यांचं हे सर्व देण्याचा विषय असेल, कामाबाबत कामावर घेण्याचा विषय असेल, कामगारांनी या ठिकाणी स्वतःचं घाम गाळून या ठिकाणी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून कारखाना जिवंत ठेवलेला आहे, अत्यंत चांगली मागणी आहे, चुकीचं याच्यात काही नाही आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी या कारखान्याचे सर्व आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांना यांची चर्चा करून उद्या सकाळी दादा आदरणीय दादा यांना इथं या ठिकाणी भेटीला बोलवून येणार आहेत आणि मग या कामगारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्याशी समोपचार आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही तो प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित आम्ही यशस्वी मध्यस्थी करू आणि दादाही त्या ठिकाणी ते मान्य करतील। आणि कामगार बांधवांना पण विनंती आहे की आपणही या ठिकाणी थोडंसं समन्वयाची भूमिका घ्यावी, कारखाना आपला चालला पाहिजे आणि तुमच्याही मागण्या योग्य आहेत, त्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र हातात हात घालून कामं करू आणि तुमचाही प्रश्न त्या ठिकाणी सोडू, ह्याच निमित्ताने एवढंच या ठिकाणी मी ग्वाही देऊ इच्छितो। न्यूज सुपरवनसाठी नेल्सन कदमसह प्रवीण पाळंदे राहुरी।